आपण आता आहोत मँग्रोव्ह सफारी मध्ये। मँग्रोव्ह सफारी म्हणजे आपलं महत्त्वाचं काय सगळ्यात, मँग्रोव्ह म्हणजे आधी काय, तर फक्त खाऱ्या पाण्यावर वास्तव्य करणारी अशी वनस्पती आहे ही। बाकी कुठे दुसऱ्या पाण्यात अशी म्हणजे आपल्या गोड्या पाण्यात जगू शकत नाही। ॲक्च्युली एकदम सॉल्ट वॉटर पण लागत नाही त्यांना, थोडंसं स्वीट वॉटर चालतं। म्हणजे पावसाळ्याच्या वेळी समुद्राचं पाणी आणि नदीचं म्हणजे पावसाचं पाणी हे गोड असते, हे मिक्स होऊन ते त्याच्यावर हे वास्तव्य करतात। आता आपण संगम पॉईंटवर आहोत। संगम पॉईंट, संगम म्हणजे नदी आपली आत्र्याची खाडी आणि समुद्र याचं एकत्रीकरण। कोकणामध्ये कोकणाचा जर विकास करायचा तर तिथल्या भूमिपुत्रांना काहीतरी त्यांचं स्वतःचं चालू करायला पाहिजे आणि व्यवसायात उतरलं पाहिजे। आणि आजचा जो व्हिडिओ होता तो एक उत्तम उदाहरण होतं त्याचं। नमस्कार, मी रोहित पवार नुसता फिरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आचऱ्यामधून तुमचं स्वागत करतो। आता मी कोकण सफर या आपल्या सिरीजमधल्या आचरा या गावात आहे आणि आचरा गावामध्ये आपण जामडूल या म्हणजे वाडीत आहे आणि इथे एक ॲक्टिव्हिटी होते ती आता सध्या फेमस होते, तर ती ॲक्टिव्हिटी कव्हर करण्यासाठी आपण आज इथे आलो आहे। आपल्यासोबत मुक्कामबोस कोकण या चॅनलचा शशांक पण आहे आणि माझी फॅमिली म्हणजे भाऊ बहीण आणि आजी आहे। सो ही जी सफर आहे ती माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आपल्यासोबत ओमप्रकाश दादा आहे, तो आपल्याला आतमध्ये घेऊन जाणार आहे। आता लेट झालाय, थोडक्यात फक्त माहिती सांग, बाकी जे आपण डिटेलमध्ये आतमध्ये सांगूया। नमस्कार, मी ओमप्रकाश हात्रेकर आणि समोर तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग। आता आम्ही बोट सफारी चालू होईल आपले, इकडे आपल्याला जायचं आहे कांदळवनात। तर कांदळवनाची आपली सफारी आहे आता, म्हणजे पूर्ण डीपमध्ये आम्ही पूर्ण डिटेल्स देतो कांदळवनाचे, म्हणजे कांदळवन म्हणजे नक्की काय, त्याचे उपयोग काय, ते कशासाठी इकडे असं म्हणजे कसं कशामुळे पसरलं आहे, म्हणजे त्याचे बीजांकुरण कसं होतं त्याचं, हे सगळ्या जे आम्ही डीपमध्ये म्हणजे आतमध्ये गेलो तुम्हाला माहिती देऊ। उशीर झाल्यामुळे आपण जरा लगेच चालू करू। आता इथून मोटर बंद, हां इथून मोटर बंद आहे कारण काय पाणी कमी असल्यामुळे तुम्हाला तळे दिसत आहे प्रकार पाण्यात, त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो मोटर लागायची खाली शक्यता। बरोबर, अच्छा आपण अच्छा पाणी कमी झालं आता पाण्याच्या पोर्सनेच जाणार विचार घ्या त्याकडे थोडासा। मी आधी सगळ्यात पहिले माझी ओळख करून देतो, मी ओमप्रकाश आत्रेकर, ॲडव्हेंचर टुरिझम मधून आम्ही थोडीशी ॲक्टिव्हिटी करतो आहे, म्हणजे टुरिझम 4 इन 1 हे आमचं सोशल मीडियावर आमची जाहिरात चालू आहे, टुरिझम 4 इन 1। यामधनं आम्ही ॲडव्हेंचर टुरिझममधनं काही ॲक्टिव्हिटी करतो आहे, म्हणजे ॲडव्हेंचर टुरिझम म्हणजे काय, बोटिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, ओव्हरनाईट कॅम्पिंग ऑन बीच, म्हणजे एक आमचं हाईट बीच आहे तिकडे आम्ही ओव्हरनाईट कॅम्पिंग करतो, आपल्या दादाशी एक लास्ट व्हिडिओ झाला होता। तर आता आपण आहोत बोट सफारीत। तसंच एक सांगायचं झालं, माझा सहकारी प्रथमेश आत्रेकर, आपण माझ्यासोबत कायम असतो बोटिंगच्या या पूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये। तर आपण आता आहोत मँग्रोव्ह सफारीमध्ये। मँग्रोव्ह सफारी म्हणजे आपलं महत्त्वाचं काय सगळ्यात, मँग्रोव्ह म्हणजे आधी काय, तर फक्त खाऱ्या पाण्यावर वास्तव्य करणारी अशी वनस्पती आहे ही। बाकी कुठे दुसऱ्या पाण्यात अशी म्हणजे आपल्या गोड्या पाण्यात जगू शकत नाही। ॲक्च्युली एकदम सॉल्ट वॉटर पण लागत नाही त्यांना, थोडंसं स्वीट वॉटर चालतं। म्हणजे पावसाळ्याच्या वेळी समुद्राचं पाणी आणि नदीचं म्हणजे पावसाचं पाणी हे गोड असते, हे मिक्स होऊन ते त्याच्यावर हे वास्तव्य करतात। पण ॲक्च्युली त्यांना सॉल्ट वॉटर गरज असते, जास्त सॉल्ट वॉटरची। आणि तसंच आपल्या सिंधुदुर्गाचं सगळ्यात जास्त असणारं हे मँग्रोव्ह आहे, 220 ते 230 एकरामध्ये एक्सपांड झालेलं मँग्रोव्ह आहे आचऱ्यातलं। ह्याच्यात साधारण 21 प्रकारच्या जाती आहेत मँग्रोवच्या, म्हणजे आपल्या सिंधुदुर्गात 21 प्रकारच्या जाती मिळतात आपल्याकडे। आपल्याला बाहेरून साधारण 7-8 दिसतात प्रकार, बाकीच्या आतमध्ये किंवा वरती वगैरे आहेत थोडेशा। तर हे मँग्रोव्ह,
मँग्रोव्ह म्हणजे खाऱ्या पाण्यावर वास्तव्य किंवा कोस्टल एरियामध्ये जिथे समुद्राचं पाणी आतमध्ये येते तिथे वास्तव्य करणारी वनस्पती म्हणजे मँग्रोव्ह. त्याला आम्ही कांदळवन म्हणतो आमच्या भाषेत, किंवा खारपुटी वनस्पती म्हटलं जातं त्याला. तसंच एकदम शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर या वनस्पतीला कच्छ वनस्पती असं म्हटलं जातं, कच्छ वनस्पती. तर हे झालं मँग्रोव्ह. आता ह्या मँग्रोव्हचे उपयोग काय, किंवा ह्या मँग्रोव्हला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मँग्रोव्ह कुठच्या वातावरणात पोषक वातावरण त्यांना, म्हणजे सांगायचं झालं तर उष्णकटिबंधीय प्रदेश जे असतात, जास्त उष्णता असते अशा ठिकाणी हे चांगले वाढू शकतात. त्यानंतर मड पाहिजे, चिखल पाहिजे. इथे बघाल तर तुम्हाला सगळीकडे चिखल दिसतंय खाली पाण्यात, पूर्ण मड आहे इकडे. ह्या मडमध्ये त्यांची रूट्स आतमध्ये जाऊन ते एकदम स्टेबल राहतात, एकदम चांगले स्टँड होऊ शकतात ते. त्यामुळे इकडे हे पूर्ण चिखल ते वातावरण लागतं त्यांना, हवा लागते जास्तीत जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खारं पाणी, असे काही कंडिशन असते त्या ठिकाणी ते होऊ शकतात. म्हणजे वरच्या गावात म्हणतात तुम्ही म्हणजे कणकवली किंवा त्यासाठी आपण येऊन मँग्रोव्ह जगूया, पण तिकडे ते राहणार, त्यांना खूप उष्णता लागते. त्यानंतर याचे उपयोग, हे मँग्रोव्ह एवढं दिसत आहे ते कोणी तोडून काय म्हणजे तिथे बांधकाम वगैरे का नाही झाले, त्याचे उपयोग पण असे आहेत खूप महत्त्वाचे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ज्वराची भरती येते ना वरती, म्हणजे आपण सुनामी म्हणू शकतो, सुनामी किंवा ज्वराची भरती, ज्वराच्या लाटा वेव्स येतात, त्यावेळी काय करतं, यांची रूट्स एकमेकात एवढी डेन्स फसली आहेत ना, एवढी घट्ट झाली आहेत एकमेकात, त्याच्यामुळे जाऊ दे थोडी पुढे. त्यामुळे काय होतं, हे झाडं लाटांच्या वेळी त्यांना रेझिस्टन्स निर्माण करतात, फर्स्ट डिफेन्सचं काम करतात हे झाडं म्हणजे मँग्रोव्ह. त्याच्यामुळे अलीकडचे जे गाव आहेत त्यांना जो तीव्रता बसते, त्यांना जो धक्का बसणारा असतो तो खूप कमी प्रमाण होतं त्याचं, त्या तीव्रतेचं किंवा त्या फोर्सचं. त्याच्यामुळे याचा खूप महत्त्वाचा उपयोग तो आहे. फक्त तुम्हाला ती खारी दिसत आहेत तीच मुळं नाहीत, त्यांची अगदी टुक्शीवरून पण रूट्स येतात. टुक्शी म्हणजे आपण वडाची जशी म्हणतो ना पॉप रूट्स, तशी ही पॉप रूट्स असतात, ही म्हणजे सहारा देणारी मुळं. हे वरून येऊन जमिनीत जातात आणि त्या झाडाला स्टँड करून ठेवतात. म्हणजे अगदी आपण म्हणू की हे झाड वाऱ्याचं वगैरे किंवा वादळाचं तुटेल वगैरे, पण हे झाड तुटायची गोष्ट लांब वाकतसुद्धा नाही, एवढी मजबूत असतात त्यांची मुळं वगैरे. त्याच्यामुळे त्या भरतीच्या वेळी किंवा सुनामीच्या वेळी वगैरे ती मजबूत राहतात, म्हणून त्यांचा एक खूप मोठा उपयोग आहे. दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन देतात. नॉर्मल झाडापेक्षा चांगलं ऑक्सिजन हे झाडं पुरवतात, म्हणजे 98% जास्त ऑक्सिजन ही झाडं देतात, म्हणजे कार्बन डायऑक्साईड खेचून घेतात आणि ऑक्सिजन देतात, म्हणजे खूप मोठा उपयोग आहे त्या. तिसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे या झाडांचा, यांची मुळं आहेत ना ती इंटरनली खाली जमिनीत अशी एकमेकांना, जसं आपलं नेटवर्क जसं सगळीकडे कनेक्ट आहे तसं यातमध्ये एकदम डेन्स कनेक्ट आहेत एकमेकांना, आणि ती मातीची धूप होण्यापासून वाचवतात, म्हणजे पावसाळ्यात माती वगैरे वाहून जात नाही या मुळांमुळे. चौथा महत्त्वाचा उपयोग चौथा महत्त्वाचा उपयोग म्हणजे या झाडांचा स्थानिक लोकांना रोजगार. आता या झाडांपासून रोजगार काय, तर मोठी छोटी मच्छी ना भरतीच्या वेळी मोठी मच्छीपासून बचाव करण्यासाठी, म्हणजे सेफ झोन म्हणू शकतो आपल्या ह्या झाडां मुळं आहेत ना यामध्ये येऊन ती हाईड होते, लपते, म्हणजे मोठ्या मच्छ्यांपासून बचाव करण्यासाठी. आणि हाई लो टाईडच्या वेळी पुन्हा ती खाली जाते, आणि त्यावेळी आम्ही फिशिंग करायला ज्यावेळी येतो आम्हाला ती मच्छी मिळते, म्हणजे एक रोजगाराची एक संधी, खूप मोठा उपयोग आहे. तसं आतमध्ये शेरफिश असतात, म्हणजे आपण आम्ही गावठी भाषेत त्यांना मारे म्हणतो, मोठे असतात एवढे, मारे माहिती असतील ना ऐकून, शिंपले फक्त मोठे असतात, एवढे काळे असतात थोडेसे, एवढे मोठे असतात शिंपले, त्याला मारे म्हणतो. आणि त्याचं हे आहे नाव सायंटिफिक शेरफिश म्हणून त्याचं नाव आहे. मग ते आतमध्ये पावसाळ्यात आम्हाला, पावसाळ्यात बाकी फिशिंगचे सगळे स्किल बंद असतात, त्याच्यामुळे आम्हाला हे रोजगारासाठी एक मोठी संधी असते ह्याची, यामध्ये मँग्रोव्हमध्ये एक निर्माण होते ती संधी. असं आणि बरेचसे उपयोग आहेत या झाडांचे, मी स्टेप बाय स्टेप सांगतो. तर दुसरे हे आता मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये 21 प्रकार आहेत, त्याच्यात तुम्हाला आजूबाजूला 2-3 तर दिसत आहेत बघा, हे काही प्रकार आहेत ते मी तुम्हाला एक सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रकार हे दिसत आहे ना मोठे पानांचं, रायझोफोरा म्हणून आहे हे, एकदम हिरवळ दिसत आहे ना पण झाडं दिसत आहेत ती समोर. रायझोफोरा म्युक्युनाटा असोसिएशनच्या बँक ह्याचे पण आता 1-2 प्रकार आहेत रायझोफोराचे. तर हा एक रायझोफोराचा म्हणजे कांदळवनाचा एक महत्त्वाचा प्रकार, म्हणजे सगळीकडे दिसतो हा. अच्छा, तर ही झाडं आहेत ना, ह्या झाडांना टुक्शीवरून मुळे येतात, ती सांगितली ना पॉपरूट, आणि हे खूप आहे आपल्याकडे पॉपरूट्स, ही टुक्शीवरून येऊन त्या झाडाला स्टँड करून ठेवतात. बेस्ट उदाहरण सांगायचं झालं ना, आता तोक्ते वादळ येऊन गेले बघा, तुम्हाला माहिती तोक्ते वादळ येऊन गेले, तर आमच्या जांभूळमध्ये ऍक्च्युली एक अगदी 15-20 माड तुटून वगैरे पडले होते, काही मुळातून को हे होऊन पडले, असे माड म्हणजे माडासारखं झाड पडू शकतं, पण ह्या झाडांना एक हे पण झालं नाही, म्हणजे एका किनाऱ्याचे 1-2 झाडं तोडतात, आतमध्ये एका झाडाचं पण नुकसान झालं नाही, एवढी मजबूत आहेत हे झाडं आतमधून.
तर हे आपलं सांगत होतो मी रायझोफोरा, हे दिसतात ना आतवर शेंगा, हे ऑटोमॅटिक प्लांटेशन होत आहे. नवीन झाडांची जर म्हणजे लागवड करायची तशी गरज पडत नाही ॲक्च्युली यांची, हे ऑटोमॅटिक होतं झाडं तयार. तर कसं सायन्समध्ये बघा, विव्हिपेरियस प्लांटेशन म्हणून एक हे आहे, विव्हिपेरियस प्लांटेशनचा एक शब्द आहे बघा. त्याच्यावर तुम्हाला शेंगा दिसत आहेत, हो हे बघा अशा शेंगा दिसत आहेत त्या झाडावर तुम्हाला, हां असे रटत करा शेंगा आहेत झाडांवर बघा. या हे बघा, हे शेंगा वगैरे दिसत आहे बघा, हे झाडांवर पण आहेत. हे काय होतं, ह्याला व्ह्युपेरियशन प्लांटेशन म्हणतात. व्ह्युपेरियस प्लांटेशन म्हणजे काय, झाडावरच बियामध्ये झाड तयार होण्याची जी क्रिया असते, झाडावरच बियामध्ये झाड तयार होतं, असं आणि कुठे होत नाही आपल्या इकडे. म्हणजे फक्त मँग्रोवमध्ये, आय थिंक फक्त मँग्रोवमध्येच होतं. त्याच्यामुळे असं असतं, ते जेव्हा हे शेंग पूर्ण परिपक्व होते, म्हणजे ही बी पूर्ण परिपक्व होते, ही बी असते ॲक्च्युली, एक मिनिट सांग, ही अशी असते झाडावर टकली, पूर्ण परिपक्व झालं की काय होतं, ही अशी सुटते त्यातून, हे झाडावरच राहतं, ही अशी खाली सुटते. इकडे वेट जास्त आहे, वरती दिसतंय बघा, ह्यापेक्षा इकडे वेट जास्त आहे आणि इकडे नोक आहे. हे काय होतं, एक 1.5 इंच आतमध्ये जाते पाण्यात, म्हणजे रोटाईटच्या वेळी जर पडतो तर आतमध्ये मडमध्ये 1.5 इंच आतमध्ये जाते चिखल्यामध्ये, आणि ते रूट्स येतात नवीन. आणि ते बघा झाडावरच बियामध्ये झाड तयार होणे किती झाली, ती अशी आहे बघा, ह्याच्यात हे झाड तयार झाले आणि इथून नवीन प्लांटेशन होत आहे. आता तुम्हाला बाजूला बारीक छोटी छोटी झाडं दिसत आहेत, ती त्यामुळे तयार झालेली आहे. व्ह्युपेरियशन प्लांटेशन म्हटलं जातं त्यामध्ये असा प्रकार असतो. या म्हणजे ही जेव्हा पडते खाली पाण्यात तेव्हा, किंवा हाय टाईडच्या वेळी समजा पडते तर ते काय होते, वाहत वाहत जाते जिथे कुठे जाईल, तिथे खालच्या हाईटला वेट जास्त असल्यामुळे या खालच्या कुठे म्हणजे किनाऱ्यावर गेली की अशी खाली जाते ते, इथे वेट कमी आहे. मग इथे समजा जमिनीला टच झाली ती, इथे रूट्स येतात त्यांना आणि हे पुन्हा तिथे झाड नवीन तयार होतं त्या जागेवर कुठे जाईल तिथे. जरा असं समजा उलटी गेली तर मग ती खराब होऊन जाते. हे झालं रायझोफोराचं. तसंच तुम्हाला पाण्यात बघा पुढे पण दिसतील, एक जमिनीतून उलटी आलं तरी मुळे दिसत आहे तुम्हाला बघले, हे दिसत आहे बारीक पानांचं जे झाड दिसत आहे तुम्हाला आजूबाजूला, हे एक दिसत आहे इकडे एक बारीक पानांचं झाड आहे. हे औसिनिया मरीना म्हणून या झाडाचं नाव आहे, औसिनिया मरीना. आम्ही त्याला तिवर म्हणतो आमच्या शब्दात, म्हणजे गावठी भाषेत तिवर म्हणतो, आणि तिवराची झाडं म्हणतात त्याला ॲक्च्युअली सगळीकडे. पण हे बारीक पानाचं जे झाड दिसतं, ह्याचं खोड खूप मजबूत असतं, म्हणजे असं तोडायला गेलं तरी, असं म्हणजे कोयत्यांना मारायला गेलं तरी, म्हणजे खूप वेळा जेव्हा घाव करणार तेव्हा ते हे होतं तुटतं. आणि आता ह्याच्यावर पूर्ण बंदी आहे, ह्या तोडीवर जे उपयोग सांगितले सुनामीपासून बसा, ऑक्सिजन जास्त येतो त्यामुळे ह्याची तोड पूर्णमध्ये बंद आहे. आता ह्याची जर तोडताना कोण भेटला ना तर त्याला नॉन बेरेबल वॉरंट निघतो त्याच्या नावाने, अगदी 3 वर्षाचा कारावास 100% होतो. एवढं ह्याच्यावर आता बॅन लावलं आहे गव्हर्नमेंटने. आणि हे 2006 हे असे डिसिजन घेण्यात आले काही की हे तोड पूर्ण बंद करायची आहे मँग्रोची वगैरे. बघा आता इथे पाण्यात बघा तुम्हाला जमिनीतून आलेले काही मुळं दिसत आहेत, उलट्या दिशेने आलेले बघा, हे दिसतात काट्या दिसत आहेत बघा पाण्यातून जमिनीवर. दिसत आहेत ना ह्याच्यात, ह्या काय मुळा, ही ॲक्च्युली मुळं आहेत, यांना न्यूमॅटोफोर्स असं म्हटलं जातं. न्यूमॅटोफोर म्हणजे का, न्यूट्रॉनच्या नियमाच्या विरुद्ध दिशेने जी मुळं वरती येतात, म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जी मुळं वरती येतात त्यांना न्यूमॅटोफोर असं म्हटलं जातं. म्हणजे ती मुळं हवेतील शेवटपर्यंत, म्हणजे हाय टाईडच्या वेळी ऑक्सिजन घ्यायचा प्रयत्न करतात, हवेतील ऑक्सिजन खेचून घेण्याचा प्रयत्न करतात शेवटपर्यंत. तसंच हवे पाण्यात काही दूषित वाहे असतील तर ते स्वच्छ करतात. तिवर जो विषय सांगितला हा तिवर, या तिवराची जास्त मुळं असतात. तर त्याचं कारण काय, तर तिवराला एकदम सॉफ्ट वॉटर लागत नाही, थोडंसं स्वीट वॉटर लागतं. मग ते पाय काय करतात, मुळं ते पाणी थोडंसं स्वीट बनवतं, म्हणजे गाळतात थोडंसं, मग तरी चालेल असं. ह्या प्रकारे जे तिवराला पाणी पुरवलं जातं. आणि एक्स्ट्रा समजा मीठ गेलं या झाडामध्ये, तिवरामध्ये मिठाचं प्रमाण, तर ते पानांद्वारे आपल्या बाहेर टाकतात मीठ. पानांवर तुम्ही बघलात ना 12-1 वाजता, तर त्या पानांवर तुम्हाला बारीक बारीक टिपके दिसतील मिठाचे. अशी स्वतःची रचना त्या झाडांनी करून घेतलेली आहे, म्हणजे एक्स्ट्रा तर मिठ ते स्वतः बाहेर काढून टाकतो.
काठी टेको खाली दलदल आहे की वाळू आहे तिथे पूर्ण दलदल होते आपण होतो तिकडे आणि ते आता थोडस म्हणजे सकारा टाईप आहे वाळू पण नाही सकारा असतो बघा म्हणजे असं बारीक बारीक दगड असं कडी कडी टाईप थोडासा इकडे जाऊ म्हणजे नदीत असतात तसे ना हा नदीत असतात तसे ऍक्च्युली ते 2-3 किलोमीटर वरती गेलात ना तर आपल्याला आत्र्याची नदी म्हणजे सॉरी हे आत्र्याचं ब्रिज आहे ते ते इथे 2-3 किलोमीटर वरती गेल्यावर तुम्हाला आत्र्याचं ब्रिज मिळतं मेन आत्र्याचं ब्रिज म्हणतात ना अच्छा आणि इकडे ह्या साईडला आपला देवगड तालुका आहे आणि ह्या साईडला आपला मालवण तालुका फक्त आपली बॉर्डर आहे ती ही आत्र्याची नदी आहे दोघांच्या मध्ये असणारी आत्र्याची नदी आपल्या इथे बॉर्डर आहे अच्छा त्या नदीचं नाव काय आत्र्याची नदी आत्र्याची नदी अच्छा बाबले हे कुठलं गाव आहे हेच जे तुम्हाला सांगितलं ना इकडे ह्या साईडला देवगड तालुका आपण होडीत बसलो मालवण तालुका आणि हे देवगड तालुक्यातील मुणगे गाव आणि हे आडबंदरवाडी आहे तिथे आहे ना तुम्हाला ती पुढे घर वगैरे दिसतात गाडी एक दादा 15-20 घर आहेत अच्छा मुणगे गाव हा 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 कुठला पक्षी आहे ब्राह्मणी काईट आहे ते ब्राह्मणी काईट 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 हा बोल हे तुझ्या हे शशांकच्या मामाचं गाव आहे ब्राह्मणी काईट पक्षी तिथे दिसतोय जाता जाता रिटर्न जात होतो आणि जाताना संगम पॉइंटला आलोय हा आचरा बीच ना आचरा बीच हा आचरा बीच आहे ही खाडी समुद्राला इथे मिळते आणि हा संगम पॉइंट आहे तर तो या पॅकेज मध्येच इन्क्लूड असतो ना हो हो अच्छा एक मॅंग्रोव्ह सफारी झाली राउंड मारून आता आपण पुन्हा जाणार आणि मग आपली जी सफर आहे तिथे संपेल आता आपण संगम पॉइंट वर आहोत संगम पॉइंट संगम म्हणजे नदी आपली आत्र्याची खाडी आणि समुद्र याचं एकत्रीकरण आपला एकच सोर्स आहे इकडनंच पाणी आपल्या म्हणजे खाडीमध्ये आत्र्याच्या खाडीमध्ये इकडनंच पाणी आतमध्ये जातं आणि इकडनंच बाहेर जातं बाकी कुठला सोर्स नाही की खाडीमध्ये दुसरं पाणी किंवा दुसरं इनकमिंग आणि दुसरं आउटगोइंग इथेच हा एकच आहे इथूनच आतमध्ये येतं आणि इथून याला आम्ही गावठी भाषेत नसतं बोलतो आणि हा आहे आमचा संगम काय होत नाही व्यवस्थित आहे इथे व्यवस्था आहेत आपण थोडं आतमध्ये आलो मी आता इथून टर्न घेतो वरती आपल्याला आचऱ्याचं लाईट हाऊस आहे तुम्ही आचऱ्याचं लाईट हाऊस पण आणायचं हो ट्रेकिंग करतो आम्ही लाईट हाऊस पर्यंत अच्छा आणि कॅम्पिंग पण करतो एक हाईड बीच पण आहे तिकडे तर हायडन बीच म्हटलं जातं किंवा केवंडला असं म्हटलं जातं आमच्या इकडे शशांकने व्हिडिओ केला तो हा हा तो तिथे आम्ही कॅम्पिंग केली होती त्या दादाकडे शशांकच्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे पोचलोय आपण इथे आपली ट्रीप आता एंड होईल जवळपास तासाभराची ट्रीप आहे डिपेंड करतं भरती ओवरच्या टायमावर तर जाता जाता दादा होता आपल्यासोबत तर दादा इथे जर कोणाला यायचं असेल तर सांग ना की कसं यायचं नमस्कार आता आपली सफारी जस्ट संपली आहे आपल्या थोड्या रोटाईड होती पण ठीक आहे झाली आपली सफर व्यवस्थित समजा आपला आमच्या तिथं संपर्क साधायचा असेल तर टुरिझम 4 इन 1 म्हणून सोशल मीडियावर आमचं पेज आहे इंस्टावर आहे फेसबुकवर आहे तसंच तुम्ही मॅपवर बघितला तरी टुरिझम 4 इन 1 तुम्हाला दिसेल तिथे तुम्ही त्या लोकेशनवर तुम्ही आमच्याशी संपर्क
संपर्क साधू शकता. तसंच कॉन्टॅक्ट त्याच्यात आम्ही दिले आहे, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आमचे आहेत. या व्यतिरिक्त आम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंग असे बरेच काही उपक्रम ॲक्टिव्हिटी करतो आमच्या टुरिझम फोरिनच्या पेज याच्यावर. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे इथले लोकल आहेत आणि यांनी तुम्ही मित्रमित्रांनी मिळूनच चालू आहे. आम्ही ग्रुपने करतो हे सगळं, मित्रमित्रांनी एकत्र येऊन. असं आपला काही वर्षापूर्वी म्हणजे सिंधुदुर्ग आपला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर झालं आहे, परंतु आता तेवढं एक्सप्लोर होत नाही. आपण आता काही इकडच्याच लोकांनी ते एक्सप्लोर करायचं, आपल्या आधी आपला एरिया एक्सप्लोर करायचा, नंतर हळूहळू आपण बाकीच्या ऍक्टिव्हिटी आमचा प्लॅनिंग आहे. आणि जे बोलतात ना की जे कोकणातलं जे खरं सौंदर्य आहे ना ते अशा लोकांकडनं जेव्हा आपण म्हणजे फिरतो, लोकल माणसांना ते व्यवस्थित गाईड करू शकतात तुम्ही, म्हणजे हे करू शकता प्रत्येक ट्रॅडिशनॅलिटी काय होती. आमचा पण भविष्यात एक असा प्लॅनिंग आहे की आम्ही ट्रॅडिशनॅलिटी म्हणजे सुरुवातीला फिशिंग कशी केली जात होते, खेकडे कसे कंदिलावर खेकडे पकडायचे सुरुवातीला, म्हणजे ते हळूहळू पुढे आम्ही प्लॅनिंग आहे की ते एक्सप्लोर करायचं. आता थोडंसं वेळ सध्या कमी असल्यामुळे हा दादाला जायचं आहे ऍक्च्युली. आता पर्यटन पर्यटक यायला चालू झालेत. आमची पहिलीच होती ना. तुमची सकाळची पहिलीच राईड आपली कम्प्लीट झाली. आता आमचे पुढे बुकिंग आहेत माझे. चालेल, चल मी दादा तुझा. ओके, तर फायनली आपली जी कांदणवन सफारी होती ती संपलेली आहे. ओमप्रकाशला गडबड होती तर त्यांनी जाता जाता त्याचे सगळ्या डिटेल्स दिलेलेच आहेत. आपल्यासोबत शशांक होता. शशांकचं युट्यूब चॅनल आहे मुक्काम पोस्ट कोकण. बऱ्याच दिवसापासून शशांक सोबत व्हिडिओ करायचा होता पण काय जुळून येत नव्हतं कारण की तो आता गावी स्थायिक झालेला आहे. सो जसं मी सुरुवातीला सांगितलेलं की कोकणामध्ये कोकणाचा जर विकास करायचा तर तिथल्या भूमिपुत्रांना काहीतरी त्यांचं स्वतःचं चालू करायला पाहिजे आणि व्यवसायात उतरलं पाहिजे. आणि आजचा जो व्हिडिओ होता तो एक उत्तम उदाहरण होतं त्याचं. यशस्वीरित्या हे लोक सगळे, ही पूर्ण टीम आहे ती काम करते. शशांक आहे तो पण बऱ्यापैकी त्याचे काही प्लॅन्स आहेत ते एक्झिक्यूट करतोय. तर तुझे काही प्लॅन्स असतील तर थोडेसे लोकांना सांग. मी गेल्या वर्षीपासून ओमप्रकाश सोबत काम करतोय. तर गेल्या वर्षी देखील मी त्याचा व्हिडिओ बनवला होता, या वर्षी देखील व्हिडिओ बनवला आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. आता जर तुम्ही आम्ही रिटर्न आलो तेव्हा जवळपास एका लग्नाची जी ट्रीप आली होती ती काल त्यांनी लग्न आटपून आज जवळपास 25-30 माणसं तिथे बोटिंगसाठी आलेले आहेत. तर आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे. कॅम्पिंग रोज चालते आता कारण कोरोना गेल्या वर्षी होता पण यावर्षी कोरोनाने थोडस उसंत घेतली आहे. आता ओमायक्रॉन काय करत आहे का मला माहीत नाहीये, पण हा शॉर्ट पिरियड मध्ये पर्यटक कोकणात येत आहेत आणि त्यांना आता एक नवीन पर्यटन कांदळवन सफारी आणि ओव्हरनाईट कॅम्पिंग सारखे पर्याय उपलब्ध आहेत. कारण की बऱ्याच जणांना माहिती आहे की वॉटर स्पोर्ट मालवण म्हटल्यानंतर सर्वांच्या समोर येतं वॉटर स्पोर्ट, पण त्यापेक्षा पण वेगळं पर्यटन आहे आणि ते पर्यटन इथले स्थानिक लोक करत आहेत तर त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे. आणि खूप मजा आली रोहित सोबत. खरं तर रोहित एक यूट्यूबर आहे, ही नंतरची गोष्ट आहे, यूट्यूबच्या आधी त्याची आणि माझी ओळख आहे. छान मजा येते. तुझी जी कामं असतात ती पण बघून मन प्रसन्न होतं. कुठेतरी आपण एक चांगलं पर्यटनाच्या दृष्टीने विचार करतोय कोकणाचा आणि तुझे जे प्रयत्न आहेत कोकणात पर्यटन लोकांपर्यंत. बेसिकली काय की माझं हे आहे की लोकांपर्यंत एक वेगळं कोकण पोहोचावं. अशा ऍक्टिव्हिटीज आहेत त्या खरं तर जर तुम्हाला कोकणाचा फील घ्यायचा असेल तर माझ्या मागे पण तुम्ही बघू शकता. ओमप्रकाशचंच घर आहे आणि हे सुंदर असं बेट आहे, त्या बेटावर ते राहतात आणि इथेच त्यांनी स्वतःचा व्यवसाय हा चालू केलेला आहे. तर कधी तुम्हाला टाइम मिळाला किंवा मग मी सांगेन तर प्लॅन करून नक्की ह्या जागेला या आणि व्हिजिट करा. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जेणेकरून अधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. शशांकचं चॅनल आहे मुक्काम पोस्ट कोकण, त्याला पण नक्कीच सबस्क्राईब करा. त्याची पण लिंक खाली दिलेली आहे. तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर त्याच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स पण खाली दिलेल्या आहेत. तर चला, माझ्या चॅनलवरून जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज रोहितचा चॅनल सबस्क्राईब करा. नक्की नक्की नक्की. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.